पण आपण इकडेच करूया, मोठ्या थाटात करूया. हे म्हणजे सो चुहे खाके बिल्ली हज को चली. असल ही तुझी बडबड, या पुढे मी ही बडबड ऐकून घेणार नाही. तुम्ही इकडेच आहात, माझ्याकडे पाहताय. ए पांडू, अरे पांडू रे पांडू तेरा जम जम. ए पांडू, सकाळी सकाळ काय ढोसून आली काय? तुमच्यासाठी आणली. सकाळी हे नाही घेत मी, फर्स्ट क्लास चहा पाहिजे मला. चहा पण आणलाय परशु शेठ, हे घ्या. मारुती जमारी टोपरा यायला. फर्स्ट क्लास काय एकदम म्हणजे चवच बदलून गेली. आता या चहा सारखी दोन टायमाच्या जेवणाची पण चव बदलायची असेल ना तर डोरल बांधाच माझ्या गळ्यात. तसही काल जे काही झालंय त्याच्या नंतर जवळजवळ बायको झालं तर जमाय ना मी तुमची. कालची काही गमाडी जम्मत झाली की नाही आपल्यामध्ये? अशी गमाडी जम्मत लई पोरीं बरोबर केली मी. आता सगळ्यांच्या गळ्यामध्ये डोरल बांधायचं म्हणले तर वर्ल्ड रेकॉर्ड होईल माझा लग्नाचा. नाही त्या बाकीच्या पोरींचं मला काही माहित नाही. मला फक्त एक गोष्ट माहितीये की माझी गरज आहे तुम्हाला. आणि आज ना उद्या जे होणार आहे त्याला उशीर कशाला लावायचा? लई सपन पडायला लागले तुला. एक मोठा चिमकुटा काढून जाग करायला पाहिजे. चिमकुटा मला नाही, तुम्हाला काढायची गरज आहे. या घरात राहून जी स्वप्न बघताय ना त्याच्यातनं जाग करायला पाहिजे तुम्हाला. काढ चिमटा काढ. आता तर मला तुझी किवच यायला लागली गे. जे काही तू समजते की नाही, तू मनापासून मला जे काही समजते ते ठेव तुझ्याकडं. जे काही झालंय आपल्यामध्ये काल रात्रीला ते सगळे इसरून जा. परशु म्हणतात मला. तुम्हाला जे काही विचारायचं ते पटापटा विचारा, मी फक्त 5 मिनिटं देऊ शकतो तुम्हाला. साहेब, तुम्ही मला मुलाखत देताय हेच माझ्यासाठी खूप आहे. मी तुम्हाला मोजकेच प्रश्न विचारे. बरं, मला सांगा ही जी नवी राजकीय खेळी तुम्ही खेळताय ते मुख्यमंत्र्यांना हटवण्यासाठी ना? नाही म्हणजे बाहेर अशी चर्चा सुरू आहे. मला प्रश्न कळला नाही तुमचा. मुख्यमंत्र्यांविरोधात तुम्ही कटकारस्थान रचलं म्हणून तुम्हाला तुमचं मंत्रिपद गमवावं लागलं. म्हणून मुख्यमंत्र्यांना वेगळ्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा हा तुमचा नवीन प्रयत्न आहे का? हे बघा, माझा कोणावरही कुठल्याही प्रकारचा राग नाही. खरं तर जे काम मी करतोय ते तुम्ही करायला हवं. लोखंड गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा हात आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. साहेब, तुम्हाला माझा प्रश्न कळला नसेल तर मी पुन्हा विचारतो. हे बघा, मला तुमचा प्रश्न चांगला कळला. हे जे काही नवीन राजकीय समीकरण मी मांडतोय ते स्वतःला सिद्ध करण्यासाठीच. माझ्याबरोबर ज्या 10 आमदारांनी राजीनामा दिलाय तो माझ्यावरच्या प्रेमापोटी नाही,
तर मुख्यमंत्र्यांवरच्या रागापोटी. पण आता यापुढे तुम्ही नक्की काय करणार आहात? आम्ही राजीनामा दिलाय, त्यामुळे साहजिकच आमच्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका होणार. तुम्हाला असं नाही वाटत निवडणुकीचा खर्च तुम्ही सामान्य जनतेवर लादताय? लोखंड गैरव्यवहार प्रकरणात जे पैसे गेले ते सुद्धा लोकांचेच होते ना. अशी अनेक प्रकरणं मुख्यमंत्र्यांच्या नावावर निघू शकतात. लोकांच्या वाया गेलेल्या पैशाचा हिशोब मला लोकांना द्यायचा आहे आणि म्हणूनच हा खटाटो. म्हणजे तुम्ही नवा राजकीय पक्ष काढणार? माहीत नाही. आता जर जनतेवरनं माझ्यावर विश्वास दाखवला आणि पुन्हा आम्हाला निवडून आणलं तर कदाचित चित्र वेगळं असेल. येत्या दसऱ्यानंतर मी राज्यव्यापी प्रचाराला सुरुवात करतोय. त्यानिमित्ताने मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही फिरता येईल आणि माझी पहिली सभा रमावतीला होईल. धन्यवाद साहेब. तुमच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीस शुभेच्छा. येतो. वाकनेस, दरवाजावर सिक्युरिटी का नाही? आज नरसिंहा तर घरातच आहे ना. मला वाटलंच होतं की सगळ्यात पहिल्यांदा ही बाब तुमच्या लक्षात येईल म्हणून. म्हणजे काहीतरी झालंय? काय झालंय? साहेबांचं मंत्रिपद गेल्यामुळे साहेबांची सिक्युरिटी काढून घेण्यात आली आहे. अरे पण परिस्थिती काय आहे? त्याच्या जीवावर उठलेत लोक आणि अशी कशी सिक्युरिटी काढून घेऊ शकतात हे लोक? तेव्हाही मुख्यमंत्री शक्य तेवढा त्रास देणारच. पण तुम्ही तर म्हणाला होतात ना कमिशनरना भेटतो म्हणून, त्याचं काय झालं? हो पण मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनाच या प्रकरणामध्ये लक्ष घालायला सांगितलंय, त्यामुळे कमिशनर काय करणार? मग काय करायचं? नुसतं बघत राहायचं? नाही, तुम्ही काही काळजी करू नका. मी एका प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी बरोबर बोललोय, त्यांचे लोक आजपासूनच जॉईन होतील. मग ठीक आहे, पण लवकरात लवकर यायला सांगा त्यांना. हो, मी तशी व्यवस्था करतो. येऊ मी? या. काय म्हणाले ते पत्रकार? पत्रकार कधी काही सरळ बोलतात का? आला होता माझी फिरकी घ्यायला, पण मी त्याला माझ्या पद्धतीला समजावून पाठवून दिलं. म्हणजे आता झालंय ना सगळं नीट? मग तरी एवढी काळजीत का दिसतंय? जनकी, आता काळजी माझ्या पाचवीलाच पोचलेली आहे. राजकीय समीकरण मी माझ्या पद्धतीने सोडवेन सुद्धा, पण अमृताच्या प्रकरणाचं काय करू? अमृता? अमृताच काय? कोण आला होता तिचा? तिचं काय बिनसलंय ते तुला चांगलंच माहितीये. माझ्यापासून खूप दूर गेली आहे माझी अमृता. काय केलं म्हणजे ती पुन्हा माझ्याकडे येईल? मग विचार कसला करताय? उठा आणि फोन लावा ना तिला. खूप वेळा प्रयत्न केला पण फोन लावू शकलो नाही. भीती वाटते माझा फोन तिने कट केला तर, किंवा फोनवर मला काहीतरी बोलली तर त्याला मला जास्तच त्रास होईल. नका काळजी करू, मी बोलेन तिच्याशी आणि माझं ती नक्की ऐके. तुमच्याबद्दलही तिला अजून तेवढंच प्रेम आहे, विश्वास ठेवा माझ्यावर. मागच्या काही दिवसांमध्ये मी ज्या पद्धतीने वागलो आहे त्यामुळे माझ्यावर कोणी प्रेम करेल असं नाही वाटत मला. जानकी, तूच कर काहीतरी. मी आणेन परत तिला, अगदी आईच्या हक्काने आणि मायेने तिला परत आणेन, तिच्या पहिल्या बाळंतपणासाठी.
असं झालं तर मी तुझे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. असं बोलून मला लाजवू नका. मी करेन तिला फोन. आणि जमलं तर तिला हेही सांग की माझ्यापासून तिच्या बाळाला कुठलाही धोका नाही. जसा मी तिचा बाबा आहे तसाच त्या बाळाचा आजोबा आहे. करते मी तिला फोन. इकडे बसली आहे सोय. तिकडे चीव रडते, तुला आवाज ऐकू नाहीये. जा तिकडे. काय ग, कुठे चीव? कुठे चीव? काय बडबडतीयेस, तुला कळत आहे का? शेठ चीवची आई गावाला आहे तर आता तूच काय काहीतरी. तुला काही होत आहे का? नाही आता मी काय. तू जाऊन आत्या बाईंकडून औषध घेऊन ये. जा जा तिकडे जा. नको चिवरडते तिला जाऊन. अग सुगंध. वहिनी आक मारली हो लाडक्या वहिनीला. वाक केलं नाही काय, घाबरला, धक्का बसला, गचकून वर गेला तर. तुम्ही का मला त्रास देताय? मी कुठं त्रास देतोय तुम्हासनी, पण मी कुठेतरी ऐकलेलं आहे काय, दुःख वाटून घेतलं तर ते कमी होतंय म्हणे. आता आपण दोघ बी समदुःखी आहोत. तुम्हाला कोणी सांगितलं मी दुःखी आहे म्हणून? सांगायला कशाला पाहिजे वहिनी, चेहऱ्यावर दिसते. इतकी पाप करून सुद्धा जानकीला लोकांनी डोक्यावर घेतलं. हे दृश्य पाहून तुम्ही काही आनंदात राहणार आहे, दुःखातच असणार. तुमचं रामायण सांगून झालं, आता निघा इथून. कशाला चिडताय वहिनी, चिडू नका हो. जे बोललो ते खरं आहे की नाही तेवढं सांगा, त्याच्यावर माझ्याकडे उपाय आहे बरं का. मला अजून माझं दुःखही कळलेलं नाहीये आणि तुम्ही उपाय कसले सांगताय? दोघांचं आजार शेम, औषध शेम. ते काय राजकारणामध्ये म्हणतात की नाही, शेम टू शेम विचारांची माणसं काय करतात ते. काय करतात? युती. तसं आपण दोघांनी बी युती करू, या घरातल्या एकेकाचं जीन हराम करून टाकू, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू कुपंथ. उगाच विकृत बोलू नका, तुमच्या या फालतूपणात मला अजिबात इंटरेस्ट नाही. अरे वा वा वहिनी, म्हणजे आम्ही बोलतोय ते फालतूपण होय, आणि तुम्ही करताय ते मात्र पुण्यकर्म. या घरात सगळ्यांचा राग तुम्हालाही आहे आणि मलाही, पण आपल्या वाटा वेगळ्या. तुम्ही तुमच्या वाटेने जा आणि मी माझ्या वाटेने. काय झालं, केलास फोन अमृताला? काय म्हणाली ती? केला मी, पण तिने उचलला नाही. कुठेतरी बाहेर गेली असेल. तिला कळलं असणार मीच तुला फोन करायला सांगितलंय म्हणून तिने घेतला नाही फोन. असं का वाटतंय तुम्हाला? आणि माझा फोन ती उचलणार नाही असं होणं शक्य नाही. माझा फोन पाहून करेल ती परत फोन. समजा नाही आला तिचा फोन तर? कान धरून तिला इकडे घेऊन येईन. मग तर झालं. एकदा जानकी, फक्त एकदा तिला इथे घेऊन ये, मग मी तिच्या समोर कान धरीन, उठाबशा काढीन. अजून बऱ्याच गोष्टींसाठी तिची माफी मागायची मला. बऱ्याच गोष्टींसाठी म्हणजे? बऱ्याच गोष्टींसाठी म्हणजे नाही काही नाही. तू प्लीज तिला. साहेब साहेब, तिकडे सुगंधा. काय
सुगंधाचं काय? मी तिकडे आपल्या चिऊकडे दूध द्यायला गेलो होतो तर तिकडे सुगंधा काय झालंय पांडू पटापटा बोल. सुगंधा बेशुद्ध पडली आहे साहेब आणि तिच्या तोंडातून फेस येतोय. फेस? हो. काय झालं नक्की? आणि तिथे ही बाटली पण सापडली. आता कशी आहे? मिठाचं पाणी दिलं प्यायला. दोन उलट्या झाल्या तेव्हा आता जरा वाटतंय बरं. आताबाई पांडुदादा सांगत होते हे कसलं तरी किडे मारण्याचं औषध प्यायला म्हणून. पण असं का केलं तिने? आता जरा घरात बरं वातावरण आहे तर हे काय आणखी नवीनच? ते शुद्धी झाल्याशिवाय नाही कळायचं. डॉक्टरांना फोन केला होता. हो केला होता ना. निघालेत ते. मला वाटतं मी अमृताला फोन करायला बाहेर आले होते ना तेव्हा तिने प्यायला असावं. मी विचारत होते तिला, थोडी अस्वस्थ वाटली मला पण बोलली नाही माझ्याशी काही. पांडू जी जरा डॉक्टरांना फोन कर बाबा. कुठपर्यंत आले ते तरी विचार. हे बघ ही गोष्ट कोणाही जवळ बोलायची नाही. आताबाई होईल सगळं नीट. तुम्ही नका एवढे अस्वस्थ हो. कशी नको अस्वस्थ हो? या घरात जरा खुट्ट वाजलं तर टीव्हीवर बातमी झळकते. हे असलं प्रकरण ऐकलं तर म्हणतील आपणच विष दिलंय तिला. ही बातमी कुठेही बाहेर जाणार नाही आणि याची जबाबदारी माझी. काय झालं? कशी आहे ती? का म्हणजे असा मूर्खपणा का केला असेल तिनं? काही बोलली होती का ती? नाही मला काहीच बोलली नव्हती. ती असं काहीतरी करेल असं स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं माझ्या. काहीतरी कारण असेलच ना. ती या बाबतीत काही बोलली नव्हती पण परशुदादांबद्दल एकदा बोलली होती. परशुची म्हणजे? या बाबतीमध्ये ते कसे आहे ते तुम्हाला वेगळं सांगायला नको. जर परशुची यात काही चूक असेल तर त्याला माफी नाही. वाकनेस आत या. दरवेळेला त्यांना माफी नाही असं आपण फक्त बोलतो पण त्यांना त्याच त्याच चुका करायला मोकळं सोडतोच की. आजपर्यंत त्याला माफ करत होतो कारण त्यात माझाही स्वार्थ होता. यावेळी जर मी त्याला माफ केला तर मी माझ्याच नजरेत पडेन. वाकनीस परशुद जिथे कुठे असेल त्याला इथे घेऊन या. नाही म्हणाला मुसक्या धरून घेऊन या. त्याला घेऊन या इथे. ठीक आहे साहेब. त्याने पुन्हा त्याचे रंग उधळायला सुरुवात केलेली दिसते पण त्याची ही थेर खपवून घेतली जाणार नाहीत. वेळीच त्याचे कान उपटले पाहिजेत. साहेब सुगंधा शुद्धीवर आली. मी आलेच. कसं वाटतंय आता? काकाबाई असं भलतं पाऊल उचललंस हा? आमचा जरा काही विचार करायचास? अगं बोल ना. बोलायला त्रास होतोय का तुला? मग बोल ना. मी त्यांनी मला. सुगंधा आत्याबाई तुला काही रागवत नाहीये. उलट तुझी काळजी वाटते त्यांना म्हणून विचारतायत त्या. सांग काय झालं ते. बोल. अगं बाई असं काहीतरी केलंस तर आम्ही तुझ्या आई वडिलांना काय उत्तर द्यायचं? काय करायचं त्यांनी?
असं वेड्यासारखं वागतात का कोणी? मला माफ करा आत्ताबाई, मरायची हौस असते का कुणाला? पण मी असं केलं त्याला कारण बी तसंच होत. मग तेच तर विचारते ना मी, काय झालं सांग ना. सुगंधा, तू जर कारण सांगितलंस तरच त्याच्यावर उपाय करता येईल ना आपल्याला. मला माहिती तुम्ही माझ्या काळजीनेच विचारता, पण मला नाही सांगवत कारण. अगं आम्ही आहोत इथे सगळेजण तुझी काळजी घ्यायला. तू बोल, काही काळजी करू नकोस. मी तुमच्या समोर नको, मी जानकी ताईला सांगते. बरं बाई, जानकीला सांग. पण सांग, मी जाते इथून. काय झालं सुगंधा, बोल. सुगंधा, अगं काय झालं? जानकी ताई, मला माफ कर. घाबरू नकोस, कोणी नाही आहे इकडे. काय झालं सांग मला. जानकी ताई, रात्री परशुजी परशुजी.